नमस्कार, मी स्वराली स्वराज किचन रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू बनवते। तसेच लाडू वळताना हाताला चटके बसू नये म्हणून या व्हिडिओ मध्ये काही टिप्स सुद्धा दाखवल्या आहेत, म्हणून हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत अवश्य बघा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करा। चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला। तिळाचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला तीळ आणि गुळ सम प्रमाणात घ्यायचे। बाकी शेंगदाणा, फुटाण्याची डाळ किंवा खोबऱ्याचं काप याच्या प्रमाणात काही कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही, किंवा एखादा पदार्थ तुम्ही स्किप सुद्धा करू शकता। सगळ्यात आधी आपण तीळ भाजून घेऊया। इथे मी एक कढई घेतलेली आहे। कढई हलकी गरम झाली की त्यात मी 1/4 किलो तीळ घेते। तीळ आपल्याला चांगले टपोरे फुलेपर्यंत मंद गॅसवर भाजून घ्यायचे। 7 ते 8 मिनिटं आपल्याला लागतात। 7 ते 8 मिनिटांनंतर तीळ आपले भाजलेले आहे, याच्यातलं मॉइश्चर निघून गेलंय, हे थोडे हलके झालेले आहे, तसेच छान फुललेले पण आहे। आता आपल्याला हे तीळ एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि थंड करून घ्यायचे। सेम कढईत आपल्याला फुटाण्याची डाळ भाजून घ्यायची। ही डाळ आपल्याला जास्त भाजायची नाही आहे, जास्त भाजली तरी करपू शकते, म्हणून हलकी 2 ते 3 मिनिटं आपल्याला ही डाळ अशीच परतून घ्यायची। डाळ भाजताना गॅसची फ्लेम लो असावी। 2 मिनिटांनंतर आपली डाळसुद्धा इथे भाजून तयार झालेली आहे। ही डाळसुद्धा आता आपल्याला प्लेटमध्ये काढायची। ज्या प्लेटमध्ये आपण तीळ काढले होते सेम प्लेटमध्ये मी ही डाळसुद्धा काढून घेते। आता आपल्याला या प्लेटमध्ये शेंगदाणे घालायचे आहेत। मी इथे 3/4 वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले। इथे मी 1 वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहे, हे सुद्धा आता आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे। खोबरं आपलं हलकं सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजलं म्हणजे आता आपल्याला हे खोबऱ्याचे कापसुद्धा प्लेटमध्ये ट्रान्सफर करायचे। हे सगळे भाजलेले पदार्थ आपल्याला आता मिक्स करून घ्यायचे। कढईत आपल्याला 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे। तूप मेल्ट झालं की आपल्याला यात 1/4 किलो गूळ घालायचं। इथे मी चिक्की गूळचा वापर केलेला आहे। इनकेस तुम्हाला चिकी गुळ नाही मिळत तर आपण दुसरा कुठलाही जो अवेलेबल आहे तो गुळ इथे वापरू शकता। गुळात 2 चमचे पाणी घालायचं म्हणजे गुळ पटकन उतळ आणि आपल्याला या गुळाचं आता पाक करून घ्यायचं। पाक असा बॉईल व्हायला लागल्यावर आपल्याला चेक करायचं आहे आपला पाक परफेक्ट झाला आहे की नाही। आता ते कसं करायचं, थोडासा पाक घ्यायचा, एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि पाण्यात पाक टाकायचा, थोडं थंड व्हायला द्यायचं आणि बोटाने चेक करायचं। जर याचा गोळा बनतो तर आपला पाक परफेक्ट झालेला आहे। आता हे तुम्ही बघू शकता, हे असं जेली टाईप बनतं आहे, असं कडक गोळा बनत नाही आहे, म्हणजे आपला पाक अजून 2 ते 3 मिनटं अजून शिजवायला पाहिजे। इथे गुळाचा पाक मी अजून 2 मिनटं शिजवून घेतलेला आहे। आता आपण परत एकदा चेक करूया आपला पाक परफेक्ट झाला आहे की नाही। परत एकदा पाण्यात थोडासा गुळाचा पाक मी इथे टाकला, थोडं त्याला थंड व्हायला दिलं पाण्यामध्ये आणि आता बोटाने पाक काढून घेतला। पण बघू शकता आता हा पाक जेलीसारखा स्टिकी स्टिकी नाही आहे, जो बोटाला पण चिकटत नाही आहे, परफेक्ट गोळा बनतो याचा, म्हणजे आपला पाक परफेक्ट झालेला आहे। आता या पाकामध्ये आपल्याला भाजलेले तीळ, शेंगदाणे, फुटाण्याची डाळ हे सगळे पदार्थ घालायचे आणि पाकामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे। यात आता आपल्याला घालायचं आहे 1/2 चमचा वेलची पूड आणि वेलची पूड आपल्याला या मिश्रणात चांगली एकजीव करून घ्यायची। सगळे पदार्थ चांगले एकजीव झाले म्हणजे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि लाडू वळायला घ्यायचे। हे लाडू मिश्रण गरम असतानाच पटापट वळून घ्यावे लागतात, कारण एकदा मिश्रण थंड झालं की ते घट्ट होतं आणि मग लाडू वळता येत नाही। मिश्रण खूप गरम असल्यामुळे हाताला चटके बसू नये म्हणून आपल्याला एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आहे। हलका हात डिप करायचा आहे पाण्यामध्ये, हाताला पाणी चोळून घ्यायचं आहे आणि चमच्याने थोडं थोडं मिश्रण घेऊन आपल्याला त्याचे लाडू वळून घ्यायचे। या पद्धतीनं आपल्याला सगळे लाडू वळून घ्यायचे, सगळे लाडू पटापट वळून घ्यायचे, नाहीतर मिश्रण आपलं घट्ट होईल। आणि समजा मिश्रण घट्ट झालं तर आपल्याला गॅस ऑन करायचं आहे, सगळं मिश्रण परत एकदा थोडं गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे ते पहिल्यासारखं मऊ होईल आणि लाडू वळून घ्यायचे। इथे आपले सगळे लाडू वळून झालेले आहे। 1/4 किलो तिळाचे माझे इथे 40 ते 45 लाडू झालेले आहे। आपण पाहू शकता खूप छान सुंदर गोल गरगरीत असे हे लाडू वळून झालेले आहे। हे लाडू आता असेच थंड होईपर्यंत प्लेटमध्ये ठेवून द्यायचे।
आणि नंतर एका हवाबंद डब्यात पॅक करून ठेवायचे. हे लाडू आरामात महिनाभर असेच टिकतात. या मकर संक्रांतीला हे लाडू नक्की बनवून पहा. आवडले असल्यास कमेंट करून कळवा. सर्वात महत्त्वाचं, बेल आयकनवर क्लिक करून स्वराज किचन रेसिपी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.